हॅलो फ्रेंड्स, आता आपण स्विच गेअर अँड प्रोटेक्शन या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल बघूया. सो स्विच गेअर अँड प्रोटेक्शन सब्जेक्टच्या प्रॅक्टिकलमध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल आहे आपलं आयडेंटिफाय व्हेरियस स्विच गिअर्स इन लॅबोरेटरी अँड राईट देअर स्पेसिफिकेशन. ओके, सो आपण नाही का फर्स्ट ऑफ ऑल स्विच गेअर म्हणजे काय असतं. स्विच गेअर हा असा एक इलेक्ट्रिकल फील्डचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपण प्रोटेक्शन ॲज वेल ॲज सेफ्टी पर्पजसाठी यूज करतो. ओके, आता स्विच गेअर म्हणजे काय प्रोटेक्शन पर्पजसाठी यूज करतो. याच्यामध्ये डिफरंट टाईपचे स्विच गेअर्स असतात. MCB असेल, MCCB असेल, ELCB असेल, आयसोलेटर असेल, देन एक फ्यूज असेल, HRC फ्यूज असेल. असे डिफरंट टाईपचे स्विच गेअर्स आपण यूज करतो. ओके, जे प्रोटेक्शन आणि नाही का सेफ्टी पर्पजसाठी यूज केले जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण नाही का लॅबोरेटरीमधले स्विच गेअर्स बघूया. फर्स्ट आहे आपला MCCB. MCCB म्हणजे काय? मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. ओके, आता मोल्डेड केस सर्किट ब्रेकरमध्ये काय असतं? MCCB काय करतो? ओव्हरलोड कंडिक्शन किंवा शॉर्ट सर्किट कंडिक्शनला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथे काय होणार आहे, जेव्हा ओव्हरलोड नाही का एखाद्या ॲपरेटसवरती अप्लाय केला जातो किंवा नाही का तिथे शॉर्ट सर्किट ऑकर झाला. ओके, तर तो शॉर्ट सर्किट ऑकर झाल्यानंतर नाही का ते पूर्ण इक्विपमेंट डॅमेज नको व्हायला, त्याचा एखाद्या पार्टमध्ये शॉर्ट सर्किट झाला तर पूर्ण इक्विपमेंट डॅमेज नको व्हायला, त्यासाठी काय करतो आपण MCCB यूज करतो. जो काय करतो, पॉवर कट ऑफ करतो. पॉवर कट ऑफ केल्यामुळे काय होते, जे अदर जे पार्ट्स आहे त्या इक्विपमेंटचे ते काय होतात, प्रोटेक्ट होतात फ्रॉम शॉर्ट सर्किट कंडिशन. ओके, सो MCCBचे स्पेसिफिकेशन बघूया. हा 415 व्होल्टचा आहे आणि याची ब्रेकिंग कॅपॅसिटी 10 किलो एम्पियर. ओके, हा झाला आपला MCCB जो काय करतो, शॉर्ट सर्किट कंडिशनला किंवा ओव्हरलोड कंडिशनला काय होतो, ट्रिप होतो. ओके, देन नेक्स्ट MCB म्हणजे काय असतं? मिनिएचर सर्किट ब्रेकर. ओके, सो मिनिएचर सर्किट ब्रेकर MCB आपण काय करतो, नॉर्मली तुम्ही घरात बघितलं असेल, घरात आपण काय करतो प्रोटेक्शन पर्पजसाठी यूज करतो. जर समजा आपण इलेक्ट्रिकल जर कनेक्शनची सिक्वेन्स बघितली तर स्टार्टिंगला आपण काय लावतो, MCB लावतो. ओके, हा MCB काय असतो, नॉर्मल कंडिशनला ऑन कंडिशनला असतो, राईट ना, ऑन कंडिशनला असतो. ऑन कंडिशनला असल्यानंतर काय होतं, जेव्हा नाही का नॉर्मल कंडिशनला जेव्हा सप्लाय पास होतो, राईट ना, तो सप्लाय सगळ्या इक्विपमेंटला रिक्वायर्ड सप्लाय जेव्हा पास असतो तेव्हा काय असतो, तो ऑन कंडिशनला असतो. ओके, जेव्हा नाही का सप्लाय त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रोव्हाइड केला जातो किंवा म्हणजे समजा शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हरलोड झाला, त्यामुळे काय होतं, सप्लाय जास्त पास होतं. ओके, त्यापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी तो काय होतो, ट्रिप होतो. ट्रिप होतो म्हणजे काय करतो, तो ऑफ होतो. म्हणजे तो काय करतो, पॉवर कट ऑफ करतो. म्हणजे तो पुढे पॉवर पास करत नाही. म्हणजे MCB काय करतो, MCB हा मिनिएचर सर्किट ब्रेकर जो काय करतो, आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, आता याचे स्पेसिफिकेशन बघायचे म्हटले तर हा काय, Type-C आहे आणि 32 एम्पियरचा आहे. ओके, देन नेक्स्ट आहे आपला HRC फ्यूज. ओके, HRC फ्यूजला हे दोन कनेक्शन दिले. देन HRC फ्यूज म्हणजे काय, हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. हा काय, इलेक्ट्रॉनिक फ्यूज आहे जो काय असतो, पूर्ण पॅक कंडिशनमध्ये. ओके, आता याच्यामध्ये काय, HRC फ्यूजमध्ये नाही का हा 500 व्होल्ट आणि टाईप कोणता आहे, VSB 32 एम्पियर. HRC फ्यूज काय करतो, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज जो प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो अगेन्स्ट द ओव्हरलोड कंडिशन. ओके, देन नेक्स्ट आहे फ्यूज, नॉर्मल फ्यूज जो काय, 240 व्होल्ट 16 एम्पियर. ओके, आता 16 एम्पियरचा हा काय फ्यूज आहे. फ्यूज काय करतो, ओव्हरलोड कंडिशनला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आता याच्यामध्ये काय असतं, ओके, सो ओव्हरलोड कंडिशनला फ्यूज प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. आता याच्यामध्ये काय असतं, ही कनेक्टिंग वायर आहे, राईट ना, ही वायर काय केली, ह्या दोन कनेक्शनच्या बिटवीन आपण काय केली, कनेक्ट केली. जेव्हा ओव्हरलोड कंडिशन येते, ओव्हरलोड कंडिशन झाल्यामुळे काय होतं, आता हा किती एम्पियरचा आहे, 16 एम्पियरचा आहे, राईट ना, 16 एम्पियरपर्यंत तो करंट सस्टेन करेल, राईट. जेव्हा 16 एम्पियरपेक्षा जास्त करंट फ्लो होईल तेव्हा काय होईल, ही जी वायर आहे ही वायर काय होईल, बर्न होईल. ओके, किंवा त्याला काय म्हणतो आपण, वितळून जाईल. ओके, त्यामुळे काय होतं आहे, याचं कनेक्शन ब्रेक होतं आहे, राईट. या दोघांमधलं जर कनेक्शन ब्रेक झालं तर पुढे सप्लाय पास होणार नाही. या प्रकारे तो काय करतो, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, हे झाले आपले लॅबोरेटरीमधले प्रेझेंट असलेले स्विच गेअर्स. देन काय, आता हे स्विच गेअर आपण जे यूज करतो ते प्रोटेक्शन पर्पजसाठी आपण ते स्विच गेअर यूज करतो. ओके, आता नेक्स्ट आहे आपलं लॅबोरेटरीमधलं सेकंड स्विच गेअर डिवाइस, जे मायक्रोप्रोसेसर बेस्ड ओव्हर करंट रिले. ओके, हा काय, मायक्रोप्रोसेसर बेस्ड आहे म्हणजे हा काय, कम्प्युटराइज्ड आहे, राईट ना, याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे. ओव्हर करंट रिले म्हणजे काय, ओव्हर करंटपासून तो रिले काय करेल, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. ओके, याच्यामध्ये काय, व्होल्टेज टायमर आणि करंट दिलेला असतो. ओके, टायमर कशासाठी, की किती टाईमनंतर तो काय होणार आहे, ट्रिप होणार आहे. स्विच गेअर इक्विपमेंट काय होतात, ट्रिप होतात, राईट ना. तर याच्यामध्ये काय असतं, व्होल्टेज इंडिकेट करतो. देन याला आपण अर्थ फॉल्ट रिले पण बोलतो. ओके, अर्थ फॉल्ट रिले म्हणजे काय, जो काय करणार, अर्थ फॉल्टपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करेल, ओव्हर करंट आणि अर्थ फॉल्ट रिले. ओके, हा झाला आपला इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. याच्यामध्ये काय असतं, टेस्ट, रिसेट, पॉवर आणि ट्रिपचे स्विच असतात. ओके,
रिसेट म्हणजे काय, जेव्हा नाही का ओव्हरकरंट फ्लो होईल, ओव्हरकरंट फ्लो झाल्यामुळे काय होईल, तो ट्रिप होईल. ओके, ट्रिप झाल्यानंतर जेव्हा सप्लाय पुन्हा आपलं नॉर्मल कंडिशनला येईल तेव्हा काय असेल की आपल्याला हा ओव्हरकरंट रिले पुन्हा त्याच्या नॉर्मल कंडिशनला गेला पाहिजे. त्यासाठी काय दिलेलं असतं, रिसेटचं बटन दिलेलं असतं. रिसेटचं बटन प्रेस केल्यानंतर काय होईल, तर पुन्हा नॉर्मल कंडिशनला ऑपरेट व्हायला स्टार्ट होईल. हा झाला आपला मायक्रोप्रोसेसर बेस्ड ओव्हरकरंट रिले. याच्यामध्ये फेज, याच्यामध्ये लोड कनेक्ट करायला कनेक्शन दिलेत आणि इनपुट आपण इथून देतो. ओके, हे झालं ओव्हर मायक्रोप्रोसेसर बेस्ड ओव्हर करंट रिले. हे आपल्या नाही का स्विचगर लॅबोरेटरीमध्ये असलेले हे डिफरंट टाईपचे स्विचगेअर्स आपण बघितले. ओके, आता आपण हे जे स्विचगेअर यूज करतो आहे त्या स्विचगेअरच्या टेस्टिंगची पण नीड आहे, राईट ना. जे स्विचगेअर आपण प्रोटेक्शन पर्पजसाठी यूज करतो आहे ते प्रॉपरली वर्क करत आहे की नाही हे बघणं पण गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करतो, स्विचगेअर टेस्टिंग किट यूज करतो. ओके, आता स्विचगेअर टेस्टिंग किटमध्ये पण ॲज सेम ॲज अ ओव्हरकरंट रिलेसारखा काय केला आहे, एसी वोल्टेज सोर्स, डीसी वोल्टेज सोर्स आणि एसी करंट सोर्स प्रोव्हाइड केलेला. ओके, आता याच्यामध्ये काय, टायमर प्रोव्हाइड केला आहे. आता टायमर प्रोव्हाइड केलेला असतो आणि ते काय, वोल्टेज सोर्स कंट्रोल आणि करंट सोर्स कंट्रोलचे काय नॉब प्रोव्हाइड केले, ज्याच्या थ्रू काय करतो आपण वोल्टेज आणि करंट कंट्रोल करण्याचं काम करतो. देन आपण इथे काय करणार आहे, जो स्विचगेअर आपला टेस्ट करायचा आहे त्या स्विचगेअर काय करणार आपण, अकॉर्डिंग टू देअर रेडिंग, जर समजा 0 to 15 एम्पियरचा असेल, राईट, तर आपण काय करणार, इथे खाली कनेक्शनमध्ये त्याला कनेक्ट करणार आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर वरती कनेक्ट करणार आहे. ओके, तो कनेक्ट केल्यानंतर काय होईल, जेव्हा आपण नाही का व्होल्टेज अप्लाय करू, व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे काय होईल, जेव्हा त्याच्या नॉर्मल व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज किंवा जास्त करंट फ्लो झाला, ओके, तेव्हा तो काय होईल, ट्रिप होईल आणि तो ट्रिपिंग टाईम इथे काय होईल आपला कॅल्क्युलेट होईल. हे झालं स्विचगेअर टेस्टिंग किट. सो आपण डिफरंट टाईपचे स्विचगेअर आणि स्विचगेअर टेस्टिंग किट बघितले लॅबोरेटरीमधले. हे झालं आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल. थँक्यू.